बुलढाण्यातल्या एपीएमसी मध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान राडा झाला. एपीएमसी मध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि या ठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरू होता आणि यात ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण बडले यांनाही मारहाण करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख संजय हाडे यांच्या पोटात लाथ मारण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना देखील हा हल्ला झाला. हा हल्ला करणाऱ्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड तसंच त्याचे सहकारी आघाडीवर होते असा आरोप ठाकरे गट संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला. जवळपास 15 मिनिटं हा सगळा प्रकार सुरू होता. पोलीस बघ्याची भूमिका घेत होते असा आरोप ठाकरे गटानं केलेला आहे. पोलिसांनी केल्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी मग लाठीमार देखील केला. तर आपण बघतोय यावेळेस शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये हा राडा झालेला आहे. बुलढाण्यातली ही दृश्य आपण बघतोय. यावेळेस पोलीस या ठिकाणी होते परंतु तरी देखील 15 मिनिटं या ठिकाणी हा संपूर्ण राडा झालेला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे